इचलकरंजीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरात मुकेश काळे आपल्या परिवारासह गेल्या 40 वर्षापासून आदर्श मंगल कार्यालयासमोर राहत आहेत. त्याच ठिकाणी त्यांचे चुलत भाऊ देखील राहतात. 2007 साली मुकेश यांच्या वडिलांचे निधन झालं होतं. मुकेश यांची सर्व संपत्ती त्यांच्या वडिलांची नावे आहे. त्यांचे भाऊबंद सुधाकर काळे यांनी जनता बँकेतून 2014 साली 9,47,00,000 रुपये कर्ज काढलं होतं. मुकेश काळे यांच्या संपत्तीवर हे कर्ज दाखवण्यात आलं होतं. कोणतीही कल्पना न देता हे कर्ज काढण्यात आलं होतं. 4 महिन्यापूर्वी जनता बँक कर्जाची परतफेड झाली नाही म्हणून काळे यांच्या घरावर जप्ती व वसुली पथक नेलं. त्यानंतर हा प्रकार काळे यांच्या लक्षात आला. बँकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या जप्तीसाठी खोटा आदेश काढून जप्ती केली होती. त्यानंतर मुकेश काळे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. यांची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. सदानंद काळे यांनी बँकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे बोगस कर्ज घेतल्याचं मुकेश काळे यांच्या लक्षात आलं. कल्लप्पा नावाडे जनता बँकेचे 4 अधिकारी व कर्जदार यांनी बोगस कर्ज प्रकरण केल्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 2.5 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यात आरोपींना कोणत्याही अटक केलेली नाही. तसेच कोर्टाने याचा जामीनसुद्धा फेटाळलेला आहे आणि जामीन फेटाळून कोर्टाने ताब्यात घ्यायचा आरोपींना सगळा आदेश केलेला आहे. तरी अजून एकाही आरोपीला अटक केलेली नाही. बड्या नेत्याची बँक असल्यामुळे असा प्रकार होत आहे आणि त्यामुळे आमचे हात हाल होत आहेत. पोलीस स्टेशनला हेलपाटा घालून तर काळे यांच्या कोणत्याही संपत्तीवर कोणत्याही प्रकारचा बोजा नसताना जप्ती आलीच कशी असा सवाल निर्माण झाला. तर दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी माझे वडील मयत असताना कर्ज कसे दिले असा सवाल त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुकेश काळे यांनी या सर्वांच्या विरोधात धाव घेतली व न्यायालयाने याची चौकशी करून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 10,56,00,000 फसवणूक आहे. बोगस कर्ज प्रकरणी केलेलं आहे आणि एकाही आरोपीचा जबाब झालेला नाही. अटक झालेली नाही आणि लवकरच अटक व्हावी आणि खासदार आमदार यांनी लक्ष घालावे. न्यायालयाने 26 तारखेला सर्व आरोपींना ताब्यात घेऊन बोगस कर्ज प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आदेश दिलेला आहे. याला 10-12 दिवस झाले तरी अजून त्यांना अटक झालेली नाही. जामीनसाठी अर्ज केला तर ते अर्ज फेटाळलेला आहे कोर्टाने आणि ताब्यात घ्यायला सांगितलेला आहे. तरीसुद्धा त्यांना ताब्यात घेतलेली नाही. पोलिसांनी वारंवार आपण विचारणा करतोय. पोलीस चालढकल करत आहेत.